जबड्यात धरलं फरफटत जंगलात नेलं, नाशकात बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या नयनाचा मृत्यू। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्राह्मणवाडे गावातील मळे परिसरात संध्याकाळच्या सुमारास मुलगी घराजवळच्या परिसरात खेळत होती, तेव्हा अंधार असल्याचा फायदा घेत बिबट्याने या 4 वर्षीय चिमुकलीवर धडक घातली। बिबट्याने तिला आपल्या जबड्यात धरून फरफटत जंगलाच्या दिशेने नेले। ही बाब स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून गावकऱ्यांना माहिती दिली। तसेच या घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली। माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। वनरक्षक वनमजुरांसह गावकऱ्यांचे शोधकार्य सुरू असताना काही अंतरावर मुलीचा मृतदेह आढळून आला आहे। हृदय पिळवून टाकणाऱ्या घटनेत ब्राह्मणवाडे येथील नवसू पांडू कोरडे यांची 4 वर्षाची मुलगी नयनाला बिबट्याने घराच्या अंगणातून नेले। या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत। परिसरात बिबट्याचा संचार असल्याने अनेक शेतकरी देखील चिंतेत आहेत। दरम्यान या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। स्थानिक नागरिकांकडून वनविभागाला धारेवर धरत बिबट्याचा संचार वाढल्याने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे। परिसरात पिंजरे लावण्याची मागणी केली जात आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, ब्राह्मणवाडे, त्र्यंबकेश्वर, नाशिक।